राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारा विदेशी दारूचा अख्ख्या कंटेनर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलाय. नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, विसरवाडी पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांच्या पोलीस पथकाने व नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने विदेशी दारू तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून 46 लाखांचा विदेशी दारूने भरलेला कंटेनर जप्त करण्यात आला. दहिवेलकडून येत असलेल्या एका कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठा गुजरात राज्यात जाणार असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली होती. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने सापळा रचून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावालगत महालक्ष्मी हॉटेलसमोर गुजरात राज्यात जाणाऱ्या कंटेनरची तपासणी केली असता प्रारंभी कंटेनरमध्ये औषधी भरलेले असल्याची प्राथमिक माहिती देत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावेळी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर कंटेनरमध्ये अवैधरित्या वाहतूक होणारा सुमारे 46,05,320 रुपयांची विविध कंपन्यांच्या विदेशी दारूसाठा मिळून आलाय. या दरम्यान प्रकाश नरसिंगराम देवासी वर्ष 20 राहणार गंगाणी तालुका बावडी जोधपूर या कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले. विसरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई), 109, 420, 45 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहे. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर KA51B9974 या क्रमांकाच्या कंटेनर वाहनातून विविध विदेशी बनावट विस्कीचे बॉक्स एकूण जवळपास 46 लाखांचा मद्यसाठा पोलीस पथकाने जप्त केला. परराज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरात राज्यात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर वाहनांवर स्थानिक पोलीस पथकाने कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्याच्या अवघ्या काही किलोमीटरवर गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. या ठिकाणावरून नेहमीच अवैध मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाकडून कारवाई केली जाते, मात्र मोठ्या कारवाईकडे पथकाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.